औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये सावखेडा या ग्रामीण भागात राहणारा शिवसैनिक राजू जयस्वाल यांनी सावखेडा गंगापूर ते मुंबई मातोश्री असा 400 किलोमीटर पायी प्रवास सुरू केला आहे। या प्रवासानंतर हा शिवसैनिक मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे। मुख्यमंत्र्यांकडे सर्वसामान्य शिवसैनिकांचा प्रश्न ते मांडतील। त्याचप्रमाणे शिवसेनेत जी गटबाजी चालू आहे ती थांबवावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, सामान्य शिवसैनिकांना त्यांच्या प्रॉपर्टीवर कर्ज उपलब्ध करून द्यावे असे विविध प्रश्न घेऊन राजू जयस्वाल हा शिवसैनिक मुंबई पायी प्रवासाला निघाला आहे। मी आज मातोश्री पायी चाललो आणि मातोश्रीवर पायी चालण्याची वेळ याच्यासाठी आले की माझ्या गावातील काही रस्त्याचे प्रश्न आहे, माझ्या सामान्य शिवसैनिकाचे जे प्रश्न आहे, करोनाचे एक दोन मुद्दे आहे, असे जिव्हाळ्याचे मुद्दे घेऊन मी आज माझ्या आदरणीय हृदयातील विठ्ठलाला भेटायला चाललो। आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य साहेब यांना माझी तळतळीची समस्या मी मांडायला चाललो। त्यातली पहिली समस्या अशी आहे का आज संभाजीनगरमध्ये आज असं काही चाललेलं आहे का हा गटाचा शिवसैनिक ते गटाचा शिवसैनिक, त्यामुळं आपल्याला इतकं परेशानी होऊ लागलेली आहे, विभाजन होऊ राहिलं मताचं, तर आपण कुठलेही आयराग्याऱ्याचे शिवसैनिक नसून आपण फक्त बाळासाहेबाचे शिवसैनिक आहोत। हा मॅसेज मी सगळ्या संभाजीनगर ग्रामीण आणि संभाजीनगर जिल्ह्यामधल्या सर्व शिवसैनिकाला द्यायला चाललो। सगळ्या स्टेजवर सगळे आमचे मंत्री महोदय सगळे एक करून सगळ्याला मॅसेज देऊ का आता हे आयराग्याऱ्याचे शिवसैनिक नसून फक्त हे बाळासाहेबाचे शिवसैनिक आहे, हे मॅसेज त्यांना द्यायला चाललो। हे का माझ्या उद्धव साहेबाला माझे प्रश्न मांडायला चाललो, कारण हे सामान्य आमच्यासारखे शिवसैनिक तिथपर्यंत पोहोचून देत नाही हो लोक। मी 6-6 घंटे बसले मी मातोश्रीच्या बाहेर असं आहे, पण माझे आज मी साहेबाला बिलकुल माझे प्रश्नच मांडण्यासाठी जाणार आहे। आणि माझं मागच्या वर्षीचं पीक विमा माझ्या शेतकऱ्याला मिळालं नाही, हवालदिल झालेला आहे शेतकरी, आज आत्महत्या करू राहिलेलं आहे। तुम्ही बघता टमाटे वगैरे सगळे टमाटे वगैरे सगळे फेकण्यात चालले, फेकण्यात काहीच मदत शेतकऱ्याला नाही। एक कर्जमाफी कशी देता येईल? आज आपल्या महाविकास आघाडीवर इतका भरोसा आहे शेतकऱ्याचा, येणाऱ्या काळामध्ये परत आपली महाविकास आघाडीतून सगळे सीटं लागतील। हे गटबाजा थांबायचं आहे, हे करायचं, हे 2-4 मुद्दे असे ते त्यासाठी मी साहेबाला भेटायला चाललेलो आहे। राजू जयस्वाल यांचं येवला नगरीत आगमन झालं असता शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं। औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील सावखेडा या ठिकाणून राजू जयस्वाल हे मुंबईला निघाले आहेत। येवल्याहून संतोष बटाव, दिशा न्यूज।